स्टेशन काळगेनगरला एका महिलेने तक्रार दिली की सन 2018 तिने शादी .com वर लॉग इन केलं होतं, आपलं लॉगिंग आय डी तयार केला होता, आपलं प्रोफाईल तयार केलं होतं. त्यानंतर तिला एक आरोपी सुरेंद्र सिंग अग्रवाल हा तिच्या संपर्कात आला. त्याने तिला आश्वासित केलं की ते तिच्यासोबत लग्न वगैरे करणार आहे आणि त्याने खोटे मॅरेज सर्टिफिकेट तयार केले तिचे आणि त्याच्या नावाचे. आणि सदर महिलेला त्याने वेळोवेळी माझ्या व्यवसायात मला पार्टनरनं धोका दिलेला आहे, त्याकरता मला पैसे पाहिजे म्हणून 26 लाख रुपये वेळोवेळी त्याच्या त्या महिलेकडून घेतले. यावरून पोलीस स्टेशन गाळेनगर येथे गुन्हा कलम 420, 464 भारतीय दंडविधान संहितेचा नोंद केलेला आहे. सदर गुन्हा हा मोठ्या स्वरूपाचा असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याकरता विनंती केलेली आहे सध्या. आणि एक पोलीस प्रशासनातर्फे एक जनतेला आवाहन करण्यात येते की एखाद्याचं प्रोफाईल जर आपल्याला मिळालं तर त्या प्रोफाईलवर तो माणूस तोच आहे किंवा कसे, त्याची शवनिशा न केल्याशिवाय आपण त्याच्यावर विश्वास ठेवू नये. जर विश्वास ठेवला तर एखादा आर्थिक याला बळी पडू शकतात. धन्यवाद.